नागपूरमध्ये एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आणि ही धक्कादायक बाब म्हणजे की ही घटना नागपूर अमरावती रोडवरील एका प्राथमिक शाळेच्या आवारात घडली. एकीकडे नागपूर पोलिसांचे वॉशआउट सुरू असताना नागपूरमध्ये हत्या बलात्कार आणि दरोड्याच्या घटना सुरूच आहेत आणि त्यामुळे आधीच वरचढ ठरत असलेले गुंड नागपूर पोलिसांना नव्यानं आव्हान देताना दिसत आहेत. नागपूरमध्ये एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार झाल्याची घटना घडलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना नागपूर अमरावती रस्त्यावरच्या एका प्राथमिक शाळेच्या आवारात घडली आहे. पीडित बालिकेची आई काचीमेंट परिसरातल्या इमारतींमध्ये धुणी भांडी करण्याचं काम करते. लोकांच्या घरी काम करत असताना ती आपल्या 4 वर्षीय मुलीला रोज आरोपी भूषण डहाट यांच्या बहिणीकडे खेळायला सोडत असे. आरोपीची बहीण त्याच शाळेत नोकरीवर असून तिला शाळा प्रशासनानं एक रूम राहायला दिलेली आहे. तिच्या सोबत आरोपी राहत होता. पीडित मुलगी शाळेच्या आवारात खेळत असताना आरोपी भूषण डहाट यानं पीडित मुलीला एका खोलीत नेत तिला अश्लील चित्रफीत दाखवली. त्यानंतर भूषणनं त्या मुलीसोबत अतिप्रसंग केला. वाडी पोस्टच्या हद्दीत काचीपुरा कोठारी लेआउट एरियामध्ये एक शाळा आहे. त्या ठिकाणी शाळेजवळ रेसिडेन्स आहे, लोकांचे बिल्डिंग्स आहेत. तिथे काम करायला एक फुटाड्यातून बाई येते, फिर्यादी महिला. ती तिच्या मुलीला घेऊन तिथे यायची नेहमी सकाळी काम करायला आणि दिवस मुलीला सोबत ठेवायची आणि दुपारी मुलीला त्या शाळेमध्ये एक चपरासी म्हणून काम करणारी लेडी आहे, तिथं राहायला आहे, तिथे घर आहे. तिचा भाऊ भूषण दहाट म्हणून 25 वर्षाचा युवक आहे, तो पण तिथे राहत होता. त्यांच्याशी आपल्या या फिर्यादी महिलेची ओळख होती, परिचय होता पूर्वीपासून 2-3 वर्षापासून. आणि ती कधी त्या मुलीला त्यांच्या इथे सोडायची आणि ती काम करायला समोरच्या बिल्डिंगमध्ये जायची आजूबाजूला. पीडित मुलीच्या कपड्यांवर काही खुणा पाहिल्यानंतर शंका आल्यामुळे तिच्या आईनं मुलीला सविस्तर विचारणा केली. तेव्हा भूषण डहाट यानं तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं समोर आलं. पीडित मुलीच्या आईनं लगेच आरोपी भूषण डहाटला फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी फोन बंद करून फरार झालेला होता. आरोपी भूषण डहाट संबंधित खासगी शाळेच्या महिला शिपायाचा नातेवाईक असून त्याच कारणामुळे तो शाळेच्या आवारात शाळा प्रशासनानं दिलेल्या खोलीत राहत होता. तो भूषण डहाट हा जो आरोपी आहे तो होता. त्याची जी बहीण आणि तिचा नवरा हे तिकडे काटोला कुठे दोन दिवसावरून गेलेले होते. ते तिथे नव्हते, तो एकटा होता. त्या मुलीला तिने त्या आरोपीच्या जवळ सोडलं की मी आरसाने काम करून येते, तोपर्यंत तू लक्ष ठेव असं म्हणून सोडलं नेहमीप्रमाणे. आणि नंतर ती बिल्डिंगमध्ये काम करून झालं तेव्हा ते काम करून झाल्यानंतर हा जो आरोपी आहे त्या मुलीला घेऊन, 4 वर्षाची मुलगी आहे ती, त्या मुलीला घेऊन तिच्याकडे आला म्हणे मला बाहेर जायचं ही मुलगी घे म्हणून आणि तो निघून गेला. ते तिची मुलगी खाली बसली तर तिला ते मुलीच्या निकर ओलसर वाटली. तिने मुलीला विचारलं काय झालं, तर मुलीने त्या मुलगी त्या आरोपीला मामा म्हणते, तर त्या मुलीने सांगितलं की मामाने माझ्याशी असं काही गैरकृत्य केलं आहे. घटनेची चौकशी केल्यानंतर आणि मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि लहान मुलांचा लैंगिक छळ असा गुन्हा दाखल केला आहे. तसंच कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जीवनीवर अत्याचाराच्या घटनेमुळे नागपूर शहरात प्रचंड संताप निर्माण झालेला होता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी भूषण डहाटला शोधून त्याला तत्काळ अटक केलेली आहे. ऑपरेशन वॉशआउट मध्ये शहरामध्ये समजा जे काही अवैध धंदे आहेत, इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत, याच्यावरती आपण सगळ्या धंद्यांना चिन्हित करून असं मोठ्या प्रमाणात यांच्यावरती रेड कारवाया सुरू केलेल्या आहे. मागच्या 3 दिवसात जे आहे सट्टापट्टीच्या 29 रेड आपण केलेल्या आहे. क्रिकेट बेटिंग जे वर्ल्ड कप सुरू आहे त्याच्या आपण रेड केलेल्या आहे. त्यानंतर जे आहे जुगाराच्या 9 रेड केलेल्या आहेत. त्यानंतर हातभट्टीची दारू आहे त्याच्या 33 रेड आपण केलेले आहे. तर अशा प्रमाणात या ज्या काही गैर ॲक्टिव्हिटीज आहेत, हातभट्टीची दारू आणि जुआ सट्टा बेटिंग अशा प्रकारच्या जे आहेत त्याच्यावर NDPSचे आपण काही रेड केलेले आहेत. पिटा जे आहे त्याच्या रेड केलेले आहेत.
गेल्या 5 दिवसांपासून शहरात पोलिसांचं ऑपरेशन वॉशआउट सुरू आहे. या काळात पोलिसांनी रेकॉर्डवरच्या 39 गुंडांना अटक केलेली आहे. यात मटका चालवणारे आणि खरफोडी करणाऱ्या गुंडांचाही समावेश आहे. असं असलं तरी शहरात भर दिवसा चेन स्नॅचिंग आणि दरोड्याच्या घटना सुरूच आहेत. गँगवॉर करणारे गुंड मोकाट ठरत आहेत, त्यांच्या मुसक्या पोलीस आवळतील असा दावा पोलीस करत आहेत. असे जे गुन्हेगार पुन्हा पुन्हा करत आहेत त्याच्यावरती जी आहे एकदम स्ट्रॉंग प्रतिबंधात्मक कारवाई ज्याच्यामध्ये जी आहे तडीपारी करणं, MPDA किंवा असे मोठ्या प्रमाणात गुन्हे असतील तर त्याच्यावर मोका सुद्धा लावण्यात येईल. ते पण कारवाई आपण करत आहोत की जेणेकरून त्यांना बेल नाही झाली पाहिजे. नागपूरमधल्या गुंडांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर ऑपरेशन वॉशआउटला व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे असा सूर आता नागपूरकरांमध्ये पाहायला मिळतोय. तुषार कोहळे, जय महाराष्ट्र, नागपूर. आणि आता खबरदार मध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.